शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भातली. शरद पवार यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. पुण्यातल्या पत्रकार परिषदेमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा चांगलाच समाचार शरद पवार यांनी घेतलेला आहे. फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीला पवारांचा पाठिंबा असल्याचं वक्तव्य एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातून केलं होतं. यावर उत्तर देताना पवारांनी, माझा पाठिंबा होता तर 2 दिवसात सरकार का पडलं असा सवाल केलाय. सोबतच मी ICCचा अध्यक्ष होतो, मोठ्या विकेट्स मला घेता येतात असा टोलाही त्यांनी लगावलाय. फडणवीसांनी विकेट दिली तर आम्ही सोडणार काय असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलंय. पाहूया. ते वेचलेही गोष्ट खाईये, त्याच्यात त्यांनी अनेक गोष्टीची चर्चा केली ही गोष्ट खाईये, पण त्यांनी स्वतःच सांगितलं आहे काल की या संबंधीचं धोरण मी बदललं 2 दिवसांनी, आणि ते 2 दिवसांनी मी धोरण जर बदललं तर त्याच्यानंतरच्या 2 दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं, आणि ती शपथ घ्यायची होती याची चोरून का घेतली फाटे. त्यांना जर घ्यायची होती आणि त्यांना फाशीव्याचा खाती होती आणि ती शपथ घेतली आणि त्याच्यानंतर जर आम्हा लोकांचा त्यांना फाशीवा होता तर 2 दिवसात ते सरकार राहिलं का तिथं? अजिबात नाही. याच्यातून देवेंद्र फडणवीस आणि हे सत्तेच्यासाठी काय करू शकतात, कुठं जाऊ कुठं उडू शकतात, किसवर उडू शकतात, या सगळ्याच्या संबंधीची ही स्थिती.